चिखलवाळ तालुका चिक्कोडी येथील ग्रामपंचायत विकास अधिकारी शिवराय महादेव बिरादर यांना पांगिरे येथील ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या दोन मुलांनी मिळून मारहाण केली, शिवाय जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खडकलाड पोलीस स्थानकात दिली आहे. त्यासाठी चिक्कोडी तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीमधील सर्व पंचायत विकास अधिकारी, सेक्रेटरी व SDO असे मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग खडकलाड पोलीस स्थानकात दाखल झाले होते. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निपाणीचे CPI SB तळवार करीत आहेत. घटनास्थळावरून व पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी, चिखलवाळचे PDO शिवराय बिरादार हे कार्यालयात काम करत असताना पांगिरे येथील ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील व त्यांचे चिरंजीव भूषण पाटील भुवन पाटील यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी उपस्थित कर्मचारी व अध्यक्ष धनाजी पाटील यांनी मारहाण करणाऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. याची गांभीर्याने दखल घेत चिक्कोडी तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीच्या सर्व PDO सेक्रेटरी व SDO खडकलाट पोलीस स्थानकात दाखल झाले. उपनिरीक्षिका अनिता राठोड या बाहेरगावी गेल्याने निप्पाणीचे CPI BS तळवार यांनी अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी मारहाण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार 3 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी जगदीश कंवर, AD शिवानंद शिरगावे, PDO पुण्याचे उपाध्यक्ष संजय चन्नावर, सदस्य रामचंद्र चौगुला, KM मोमीन, आसिफ पठाण, सिद्धप्पा SH शिवानंद गुडनावर, रवी सनदीप, BR कुंभार, रमेश हुग्गार, संजय पाटील, संतोष कट्टीमणी, अण्णप्पा इटनाळे आदीसह 36 ग्रामपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते.